पण प्रथमतः सोलापूरच्या शिवसैनिकांना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करायलाच पाहिजे की कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ओमराजेंना तर जिंकून आणलंच, पण या सोलापूरमधून सुद्धा हुकुमशहाना गाडून टाकलं आणि इंडिया आघाडीचा खासदार तुम्ही निवडून आणलात प्रणितीताई शिंदेच्या रूपातून. केवढा गाजावाजा करायचे महाराष्ट्र देशामध्ये 400 पार आणि महाराष्ट्रामध्ये 48 पार. भारतीय जनता पक्षाला 2 आकडेसुद्धा 2 अंकी विजयसुद्धा या महाराष्ट्रामध्ये मिळवता आला नाही. बाकी अजित पवारांचा तर दुर्बिणीने शोधावा लागतो आणि दुसरे गद्दार गटांचं ठीक आहे, पैशाच्या जोरावर जेवढं काय जिंकता येतील तेवढं जिंकलं, परंतु महाराष्ट्राने दाखवून दिलेलं आहे की हो या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ उद्धवजी ठाकरे यांच्याकडेच आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये इंडिया आघाडीचा विजय मिळाला, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 195 आमदार इंडिया आघाडीचे निवडून आणणार म्हणजे आणणारच हा निर्धार माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंसहित इंडिया आघाडीच्या इतर पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा केलेला आहे. आणि त्यासाठी आपल्याला सज्ज राहावं लागेल. आज अजय दात्री यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालंय, शरद कोळी यांचं सुद्धा संपर्क कार्यालय सुरू होईल, आमच्या अमर रतिकांत पाटील यांचं सुद्धा संपर्क कार्यालय येत्या काही दिवसामध्ये सुरू होईल. ही संपर्क कार्यालय म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांना निवडून आणणार आहे ते महत्वाचं केंद्र ठरणार, यामध्ये कोणतीही शंका नाही. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि जे काय तीन तिगड काम बिगाड चाललेलं आहे ना, ते कोण रिक्षाचं सरकार म्हणतंय, कोण टेम्पो आलं सरकार म्हणतंय, यांचा आता दिवस संपत आलेले आहे. आणि म्हणून खोट्या थापा मारायच्या, फसवाफसवीच्या घोषणा करायच्या, कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने महाराष्ट्रातला मतदार आपल्याकडे येईल ही धडपड आता या महाराष्ट्रातल्या गद्दारांच्या सरकारने सुरू केलेली आहे. पंढरीच्या पांडुरंगाच्या साक्षीने थापा मारणारा मुख्यमंत्री केवळ आणि केवळ महाराष्ट्रामध्येच निघू शकतो, हे तुमचं आमचं दुर्दैव. एकदा उद्धव साहेब गमतीने म्हणाले, लाडकी बहीण काढलात ना आता लाडका भाऊ काढा, ऐकलं त्या माणसाने आणि ठोकून दिलं आषाढी एकादशीच्या दिवशी लाडका भाऊ योजना जाहीर केली. 6,000, 10,000, 12,000 बारावी ITI डिप्लोमा, अरे काय जनाची तरी मनाची लाज बाळगली पाहिजे ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी. आणि माझं आव्हान आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, लाडका भाऊ असलेला एक जरी GR परिपत्रक जर या महाराष्ट्र सरकारने काढलं असेल तर दाखवून द्यावं, नाहीतर त्या पंढरीच्या पांडुरंगाची माफी मागावी आणि सांगावं मी की लोकांशी खोटं बोललेलो आहे. नाही कुठला कॅबिनेटचा निर्णय, नाही कुठला GR, आणि लाडका भाऊ योजना जाहीर करून मोकळे. अरे 1974 योजना, ज्या योजनेचा GR अनेक पत्रकारांच्या माध्यमातून समोर आलेला आहे, तत्कालीन सरकारने रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम राबवला,
त्याच्यानंतर 1995 साली आणखी त्याच्यामध्ये सुधारणा झाली आणि 2024 आषाढी एकादशीच्या दिवशी अचानक मुख्यमंत्री महोदयांना स्वप्न पडलं आणि न झालेली न जाहीर केलेली घोषणा योजना लाडका भाऊच्या नावाने ते जाहीर करून टाकली. ह्या जीआर मध्ये लाडका भाऊ असा एक जरी अक्षर असेल तर मुख्यमंत्री महोदय तुम्ही दाखवून द्या, नाहीतर महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागा आणि पुन्हा असं फसवण्याचं काय नाटक मी करणार नाही हे शरणागती पत्करून तुम्ही सांगा. आणि किती ती जी योजना आहे कौशल्य विकास योजनेच्या आधारावर रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम 1974 ची त्याला नवीन नाव दिलं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. 5,500 कोटीची तरतूद त्याला 5,500 कोटीची. यांचा एक तो ठेकेदार मोपलवार हा 50,000 कोटीचे रस्ते बनवतो आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या सुशिक्षित बेरोजगारांना 5,500 कोटी. मग कटोरी घेऊन तरी आपण उभं राहिलो तर त्याच्यामध्ये पैसा 2 पैसे पडतील की नाही शंका आहे. आणि केवळ आणि केवळ विधानसभेच्या निवडणुका समोर ठेवून तुम्ही शिवसेना आणि इंडिया आघाडीच्या मतदारांना खेचण्याचा जर असा प्रयत्न करत असाल तर महाराष्ट्रातली जनता ही दूधखुळी नाही आहे, ही अडाणी नाही आहे, ही अशिक्षित नाही आहे. कारण या महाराष्ट्राला लुटणाऱ्या या गद्दारांच्या सरकारने महाराष्ट्राची तिजोरी तर खडखडाट केलाच. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आले त्या दिवशी 29,000 कोटीचं लोकार्पण केलं, अनेक थापेबाजी मारणाऱ्या घोषणा केल्या. पण 2 दिवसापूर्वीच प्रसिद्ध अर्थतज्ञ सुरजित भल्ला यांनी एक चांगला लेख लिहिला, इंग्रजी मासिकामध्ये तो प्रसिद्ध झाला. सुरजित भल्लांनी काय लिहिलं, या देशातल्या सगळ्या राज्यांचा अभ्यास त्यांनी केला. तुमच्या आमच्या दुर्दैवाने सुरजित भल्लांच्या त्या लेखामध्ये आपलं महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बिहार आणि राजस्थान पेक्षाही खालावलेली आहे हे त्यांनी त्या लेखामध्ये नमूद केलेलं आहे. 26% अर्थव्यवस्था महाराष्ट्राची घसरली. एक वेळ पहिल्या 5 मध्ये असलेला महाराष्ट्र होय कोरोनाच्या कार्यकालामध्ये अख्ख्या देशामध्ये प्रथम क्रमांकाने पास होणारे आपले तत्कालीन मुख्यमंत्री तुमच्या आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचं कर्तृत्व जागतिक संस्थेने मान्य केलं आणि आताच्या गद्दारांच्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य 26व्या क्रमांकावर आणि ते सुद्धा बिहार पेक्षा खाली. भिके कंगाल करून टाकलाय महाराष्ट्र, लुटताय ठेकेदारांच्या माध्यमातून आणि फक्त निवडणुकीच्या वेळेला लाडकी बहीण आणि त्या जीआर मध्ये नसलेला लाडका भाऊ वेगवेगळे शब्द किती जरी तुम्ही टाकलेत ना, तरी आज बेरोजगारीने होरपळून निघालेला महाराष्ट्र आमचा वेदांत फासकन पळवला गुजरातने, टाटा एअरबस पळवली गुजरातने, गुजरातने मुंबईचं डायमंड मार्केट पळवलं गुजरातने. महाराष्ट्रातले सगळे चांगले उद्योग गुजरात पळवत नेत असताना आपले मात्र मुख्यमंत्री दिल्ली शहरांची लाचारी करण्यामध्ये गुंतलेले असतात आणि त्याच लाचारीच्या भरोशावर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला लाचार करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे हा महाराष्ट्र कदापि त्यांना मान्य कदापि हे मान्य करणार नाही. आज सकाळी आम्ही गेलो होतो अक्कलकोटला, आपले तालुका प्रमुख अनंत त्याने उपोषण चालू केलंय. काय मागणी आहे,
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना फसवण्यासाठी केवढा मोठा उदार झाला राजा आपला, म्हणे शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा. ठीक आहे, बिचारे शेतकऱ्यांनी पूर्वी जे 50% शेतकरी विम्याचा फायदा घेत होते, फक्त एक रुपयात भरावा लागतोय, पण 90% शेतकरी एक रुपया भरून पीक विम्याचे लाभधारक होण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी शपथ घेऊन सांगा, मागच्या 2 वर्षामध्ये फसल विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना एका तरी शेतकऱ्याला झालेला असेल तर दाखवून द्या. उलट महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांच्या नावावर विमा कंपन्यांना हजारो कोटी रुपये देण्याचं काम या शिंदे सरकारने केलं, आणि त्या विमा कंपन्यांच्या टक्केवारीवर ह्यांचं राजकारण चाललेलं आहे. निवडणुकीमध्ये पैसे वाटतायत, निवडणुकीमध्ये दारू वाटतायत, मतं विकत घेतायत, आणि अशा पद्धतीने ह्या महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा बोजवारा वाजवल्यानंतर आजपर्यंत ज्या घोषणा केल्या त्यापैकी किती घोषणांची अंमलबजावणी झाली? देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस सुद्धा मुख्यमंत्री असताना अनेक घोषणा त्यांनी जाहीर केल्या, त्याच्यामध्ये 2014ची माहेरचा आधार आपल्या महिला भगिनींसाठी त्यांनी केला होता. माहेरचा आधार 6 महिने सुद्धा चालले नाही. आज माहेरचा आधार ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली योजना कुठे आहे ती शोधावी लागते. त्यानंतर वृद्ध शेतकऱ्यांसाठी त्याच फडणवीस सरकारने 2014 साली अन्नदाता आधार ही योजना जाहीर केली होती. अन्नदाता आधार जाहीर केली आणि बासनात गुंडाळून टाकली, पुढे चाललीच नाही ती. 2-1.5 वर्षापूर्वी ह्याच छगन भुजबळनी कांदा उत्पादकांना 350 अनुदान देणार म्हणून जाहीर केलं. अद्यापही एकाही कांदा उत्पादक शेतकऱ्याला 350 पैसे सुद्धा सानुग्रह अनुदान महाराष्ट्राच्या सरकारने दिलेलं नाही. त्यामुळे केवळ आणि केवळ फसवेगिरी करणार, थापेबाजी मारणार, फुलथापा मारणार सरकार, जुमलेबाजांचं सरकार म्हणून ज्याचा जागतिक इतिहासामध्ये नोंद केली जाईल असं हे महाराष्ट्राचं सरकार केवळ मतदारांशी खोटं बोलणं मी समजू शकतो, पण त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या साक्षीने खोटं बोलणार हे राज्य करते. पंढरीचा पांडुरंग माफ नाही करणार, त्यांना अजिबात माफ करणार नाही. आज शिवसेनेवर आरोप करतायत, इंडिया आघाडीवर आरोप करतायत की म्हणे इंडिया आघाडीचे जे खासदार निवडून आले एका विशिष्ट समाजाला, समाजाने त्यांच्यावर मेहरबानी केली आणि म्हणून ते निवडून आले. मुस्लिम समाज असेल, बौद्ध समाज असेल, ख्रिश्चन समाज असेल, दलित समाज असेल, मराठा, ओबीसी या सगळ्या समाजाच्या मतदारांनी ज्या पद्धतीने उद्धव साहेबांवर विश्वास ठेवला, इंडिया आघाडीला आशीर्वाद दिला, त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ झाल्यानंतर उद्धवजींवर आणि शिवसेनेवर आरोप करतायत म्हणे आम्ही हिंदुत्व सोडलं. काल परवा शंकराचार्यजी आले होते मातोश्रीवर, स्वतः म्हणून आले होते, स्वतः म्हणून शंकराचार्यजी मातोश्रीवर आले, आणि त्या शंकराचार्य महोदयांनी मनातली जी खंत व्यक्त केली, एक निष्प्रो वृत्तीने काम करणारे मुख्यमंत्री
उद्धवजींचा नावलौकिक होत असतानाच त्यांच्या कार्याशी स्पर्धा न करणार न करता, त्यांच्या कर्तृत्वाशी स्पर्धा न करता केंद्रीय सत्तेचा दुरुपयोग करायचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेला लाचार बनवायचं, हतबल करून सोडायचं, यासाठी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला संपवण्याचं कपट कारस्थान त्या दिल्लीच्या सत्ताधाऱ्यांनी केला. आणि शिवसेनेवर आरोप करतायत की म्हणे उद्धवजींनी हिंदुत्व सोडलं. अनेक वेळेला उद्धवजींनी सांगितलेलं आहे, होय माझं हिंदुत्व हे बाजारू नाही आहे, नाटकी नाही आहे. राम मंदिराच्या नावावर राम मंदिर बांधणं ठीक आहे हो, आम्ही समजू शकतो ती इच्छा माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची होती, पण ह्यांनी रामाचं लग्न सुद्धा लावलं. आणि रामाच्या लग्नाच्या अक्षता तुमच्याकडे सुद्धा आल्या होत्या की नाही सांगा, आले होते ना त्या प्लास्टिकच्या पिशवीत. जरा भारतीय जनता पक्षाचे जे वाटणारे होते ना त्यांना विश्वासात घेऊन विचारा. तुमचे जर मित्र मैत्रिणी असतील तर त्यांना त्यांना म्हणून रामाची शपथ घेऊन सांगा की त्या अक्षता खरोखरच अयोध्येतून आल्या की सोलापूरच्या एका भुशारी दुकानातून तांदूळ घेऊन त्याला हळद पिंजर घालून त्या प्लास्टिकच्या पिशवीत घालून वाटल्या. रामाची शपथ घेऊन सांगतो. आमच्या कणकवलीतला एक तो प्रकार होता, आमच्या आमदार वैभव नाईकांकडे अशा अक्षता वाटायला गेले. आता रामाच्या लग्नाच्या अक्षता म्हणलं आपण आदराने स्वीकार करतो. चहा पाणी दिली त्यांना, नंतर वैभव नाईकांच्या क्लासमेट एक ती मुलगी होती, वैभव नाईकांनी तिला बोलून घेऊन विचारलं ह्या अक्षता खरोखरच अयोध्येतून आल्या का, रामाची शपथ आहे खरं सांग. ते म्हणाले वैभव कोणाला सांगू नको, पण त्या कणकवलीतल्या कानेकरांच्या दुकानातून 500 किलो तांदूळ घेतले, 5 किलो पिंजर घेतली, 1 किलो हळद घेतली आणि अक्षता बनवून तुमच्या सगळ्यांचं आम्ही वाटतोय. रामाच्या नावावर धंदा करणारे हे दलाल भारतीय जनता पक्षाचे आज शिवसेनेवर हिंदुत्व सोडलं म्हणून सांगताय. पण माझ्या हातामध्ये एक पत्र आहे, एक केंद्रीय मंत्री नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातले, त्यांचं नाव आहे नाही नाही तो गेला तर त्या पदव्या खूप आहे. कोण म्हणतो कोंबडी चोर, कोण म्हणतो नेपाळी, कोण म्हणतो 1.5 फुट्या, हा असं ते आहे. दुसरा एक मंत्री आहे नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये, त्या मंत्र्यांचं नाव आहे शंतनू ठाकूर, प्रखर हिंदुत्ववादी, नरेंद्र मोदींचे समर्थक, अमित शहांचे आज्ञाधारक. आज भारतीय जनता पक्षाचा एक मंत्री बीप घेऊन जायला स्वतःच्या लेटर हेडवर परवानगी देतो. हे पत्र आहे त्या ठाकूरचं मंत्र्याचं, त्याने लिहिलंय नेचर ऑफ मटेरियल बीप, आणि त्यांनी लिहिलंय बीप ह्या ज्या गाडीतून वाहन घेऊन जात आहेत त्या वाहनाला परवानगी द्या, असं पत्र केंद्रीय मंत्र्यांनी दिलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या. एकीकडे गोहत्याच्या विरुद्ध लढण्याचं नाटक करताय आणि दुसरीकडे बीप वाहून न्यायला पत्र देत आहे केंद्रीय मंत्री. ही बेशर्मी राज्यकर्त्यांची जी औलाद आहे ना, त्या औलादीला गाडून टाकण्याचं काम आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करावंच लागेल. आणि ते करण्यासाठी आता सोलापूरच्या शिवसैनिकांचा निर्धार, पदाधिकाऱ्यांचा निर्धार मिळावा अत्यंत महत्वाचा आहे. आपण निष्ठावंत आहोत, आपण कार्यक्षम आहोत, आपली भगव्याशी इमान आहे. या नतदस्त केंद्रातल्या राज्यकर्त्यांनी केवळ आणि केवळ मुंबई, म्हणजे यापूर्वी सगळे मोठे मोठे कारखाने गुजरातला नेले आणि आता अख्खी मुंबई गुजरातला घेऊन जायची, हे कपट कारस्थान
त्यांच्या डोक्यामध्ये शिजलं आणि जर मुंबई गुजरातला घेऊन जायचं असेल तर एकच अडथळा मुंबईतली शिवसेना, आणि मुंबईतली शिवसेना जर संपवायची असेल तर ठाकरे घरानं संपवावं लागेल. आणि म्हणून उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेच्या पाठीशी हे सगळे ऐमयी रावण राक्षसांची फौज एकजुटीने कामाला लागली. ईडी आले, सीडी आले, वेगवेगळ्या एजन्सी आल्या. आता आता ईडीचा नाव निशाणा नाही का, तो ईडीचा जो एक प्रमुख होता ना वानखेडे वगैरे, तो अब्जोपती आहे. आमच्या कोकणामध्ये एक समुद्र किनाऱ्यालगत जवळजवळ 25 कोटी रुपयाचा त्याचा बंगला आहे. भारतीय जनता पक्षाकडे हे सगळे ईडी बीडी वाले गेले की लॉन्ड्रीमध्ये घालायचे आणि ताबडतोब धुवून काढायचे बाहेर. पण भाजपामध्ये जात नाही म्हटल्यानंतर आमच्या सुरज चव्हाण युवा सेनेचे शिवसेनेचे सचिव ताकतिक बिचारे तुरुंगामध्ये खितपत पडलेत. तिकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जामीन नाही मिळत, किडण्या फेल्युअर होत आहेत की काय अशी शंका निर्माण झालेली आहे, तरी त्यांना जामीन नाही. आणि काल परवापर्यंत 70,000 कोटीचा आरोप ज्या अजितदादा पवारांवर होता ते भाजपामध्ये गेल्यानंतर उपमुख्यमंत्री झाले. अशोक चव्हाण तसंच झालं. एकदाच सगळ्या भ्रष्टाचारांचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची आता गिनती त्या वर्ल्ड बुक मध्ये करावी लागणार. पण तरी सुद्धा आम्ही घाबरणार नाही. अरे जेवढं काही ईडी सीडी काय लावायच्या तेवढ्या लावा. जोपर्यंत आमचं पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंचं नेतृत्व सक्षम आहे तोपर्यंत या महाराष्ट्रातली शिवसेना संपवणारी औलाद जन्माला आलेली नाही आणि येणारही नाही. त्यामुळे मुंबई काय, मुंबईच्या एकाही इंच जमिनीला हात लावून जर ती गुजरातला नेण्याचा जर प्रयत्न केला तर हात लावणाऱ्याचे हात तोडले जातील हा इशारा शिवसैनिकांच्या या निर्धार मेळाव्यामध्ये आपला द्यावा लागेल. कारण मुंबई आमची आहे. 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबई महाराष्ट्राने मिळवलेली आहे. तुमच्यासारख्या भाडोत्री लोकांना त्या हातात देण्यासाठी नाही आहे. मुंबई आमचा आत्मा आहे, मुंबई आमचा प्राण आहे. आणि म्हणून गणेश चतुर्थीच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका येतील. सोलापूरमध्ये सुद्धा शिवसेनेचं अस्तित्व आपल्याला दाखवावंच लागेल. अनेक मागणे येत आहेत. प्रत्येक मतदारसंघ आम्हाला मिळावा अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. मग मध्य असेल, दक्षिण असेल, बाकीचे मतदारसंघ असतील, पश्चिम असेल, शिवसैनिकांना इच्छा तर असणारच. परंतु या संपूर्ण प्रश्नावर मार्ग काढण्याचं काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली इंडिया आघाडीचे नेते ज्यावेळेला बसतील त्यावेळेला जे जे मतदारसंघ ज्या ज्या पक्षाच्या कोट्यामध्ये येतील तो प्रत्येक मतदारसंघ आपला समजून आपल्याला तिथे निवडून आणायचा आहे हा निर्धार आजच्या या दिवसाला करण्याची आवश्यकता आहे. सदस्य नोंदणीचा सप्ताह सुरू करताय. अजयराव तुम्ही, अमर तुम्ही सगळ्यांनीच या सप्ताहाला भरभरून सहकार्य करा. निवडणूक आयोगाने कालच निर्णय दिलाय, अर्थात आपली तिजोरी फार मोठी भरलेली नाही आहे. आपण प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते, त्यांच्यासारखे अदानीचे जावय आपण नाही आहेत. अख्खा देश एक उद्योगपती चालवतोय. आपण आपल्याकडे जनाधार आहे आणि त्यांच्याकडे धनवानांची कुबेरांची धनराशी आहे. पण जनाधाराच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये भगवा झेंडा फडकवायचा आहे. आणि पुन्हा एकदा आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ज्यावेळेला बसू ना त्यावेळेला शेतकरी सन्मान योजनेचा फायदा
सोलापूर सहित महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कसा झाला ह्या महाराष्ट्रातला शेतकरी जाणतोय. आज लाडकी बहिणीचा फॉर्म भरायला आशा ताईनं सांगितलं. परवाच्या दिवशीचा एक मराठवाड्यातली आशा बिचारीला काम एवढं ताण पडला आणि फॉर्म भरता भरता कोसळली बिचारी, गेली बिचारी. अरे हिम्मत असेल तर ज्या पद्धतीने उद्धवजींनी शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणताही अर्ज न भरता त्याच्या खात्यामध्ये जमा केली ना, त्याच पद्धतीने लाडकी बहिणीचं अकाउंट उघडा. कसले फॉर्म भरताय तुम्ही? डाटा आहे ना तुमच्याकडे? जमा करा त्यांच्या. आणि एक दोन महिन्याचे नाही, एक वर्षाची लाडकी बहिणीची पूर्ण रक्कम. हिम्मत असेल तर एक रकमी भरा, तर मी तरच तुम्ही केलेल्या घोषणेला कुठेतरी अर्थ आहे. नाहीतर ऑक्टोबरमध्ये भाजप गडगडलं तरी सुद्धा भगिनींना दिलेला शब्द केवळ 1500 नाही, गॅसची किंमत किती? 1200, बरोबर ना? आता 1500 वजा 1200 300 रुपये राहिले. हॉटेलमध्ये गेलात तर जेवणाची थाळी कमीत कमी 400 ना, 100 रुपये आणायचे कुठून? ते कुठून आणायचे? आणि पण उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे, ओय माझ्या भगिनींचं नव्हे तर माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं रक्षण करणं आणि त्यांना स्वाभिमानाने उभं करणं हे माझं कर्तव्य आहे. ते करणार. महाराष्ट्र लाचार नव्हे तर स्वाभिमान महाराष्ट्र उभा करण्याची एक निर्धार माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जो केलाय तो सार्थ ठरवण्यासाठी कामाला लागा. गुप्ता लँड्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं. आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन, पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर, डेकोरेटिव्ह लाइट्स तसेच प्रोफाइल लाइट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध. पत्ता: गुप्ता लॅम्प्स, सिद्धी कॉम्प्लेक्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. मोबाईल: 94225443484.